कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आता आपल्या संगती जोडलेले आहे एक अजून विशिष्ट व्यक्तित्व. मी तुम्हाला सांगितलं होतं अमृतरावजी देशमुख. काय आहे अमृतराव देशमुख, कोण आहे अमृतरावजी देशमुख, काय करत आहे, कोणी थोडी कल्पना देऊ शकते का तुम्ही, किंवा नाव ऐकलं आहे का? कडम एफपीओ मधून कोणीही ओके नाही तुम्ही म्हणू शकता. ऐकला आहे तर हो, नाही ऐकलाय तर नाही. हॅलो नाही सर, नाही ऐकलो. बरोबर आहे, चांगलं झालं तुम्ही क्लिअर केलं की नाही ऐकलं. आता तुम्ही ऐकला, आज तुम्ही ऐकलं आहे, आता हे ऐकून घ्या की कोण आहे अमृतरावजी देशमुख. अमृतरावजी देशमुख म्हणजे महाराष्ट्राचे राज्य पारितोषिक विजय शेतकरी. महाराष्ट्रामध्ये विदर्भ जिल्हा जिथे तुम्ही पण राहतात तिथून यवतमाळ मध्ये महागाव या गावातले अमृतरावजी देशमुख कपाशीमध्ये 50 क्विंटल प्रति एकर आपण उत्पन्न त्यांनी घेतलेलं आहे, म्हणून त्यांना राज्य पारितोषिक मिळालेलं आहे. कॉटन गुरुचा एका कॉन्क्लेव मध्ये पण त्यांना पुरस्कृत करण्यात आला. त्यानंतर कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने त्यांना पुरस्कार दिला आणि 4 वर्षापासून अमृतरावजी कॉटन गुरु परिवार मध्ये जोडलेले आहे. आणि आमच्या संगती खूप दौरे त्यांनी केले आहे, ते स्वतः पण करत होते, पण इथे विशिष्ट दौरे होते कारण की इथे शेतकऱ्यांची पाठशाळा आम्ही केली होती. 600 गाव मध्ये फिरून आम्ही 52 पाठशाळा केल्या टोटल 2018 आणि 2019 मध्ये. आणि तिथे सर्व पाठशाळेमध्ये अमृतरावजी हजर होते. आता पण 122 वेबिनार झाले, खूप सारे वेबिनार मध्ये अमृतरावजी येत आहे आणि मार्गदर्शन करत आहे शेतकऱ्यांचं की उत्पन्न मध्ये वाढ कशी करून घ्यायची. भाव एक खूप वेगळा विषय आहे, उत्पन्न पण वेगळा विषय आहे, पण कशाला आम्ही त्याला पण महत्व देतो कारण की उत्पन्न जर जास्त असला तर तुमचा खर्च ऑटोमॅटिक कमी होऊ शकतो. तर उत्पन्नामध्ये वाढ, गुणवत्तेमध्ये वाढ, खर्च कसे तुम्ही कमी करू शकता आणि शेवटी माल चांगल्या भावाने विपणन करून पैसे कसे कमवू शकतात, हेच बेस आहे नफ्याची शेतीचा किंवा आत्मनिर्भर शेतीचा. तर इथे एक खूप मोठा पिलर म्हणून अमृतरावजी आहेत. कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनचे आम्ही जे फेडरेशन बनवलं आहे त्याचे एक फाउंडर मेंबर म्हणून पण ते आहेत. आमचा एक प्रदर्शन खेत प्रकल्प चालू आहे कॉटन गुरु प्रदर्शन शेत अमृत पॅटर्नसह. ते तिथे पण ते कंटिन्यूस कार्यरत आहे, कंटिन्यू तिकडे व्हिजिट करत आहे. कापूस, सोयाबीन आणि सेंद्रिय कापूस, सेंद्रिय सोयाबीन याच्या नियोजनमध्ये उत्कृष्ट एक मॉडेल फार्म कसा बनवावा याच्यासाठी खूप मेहनत ते तिकडे करत आहे. टिवसाळा गावमध्ये तुमच्याच विदर्भामध्ये हा प्रयोग चालू आहे 35 एकरमध्ये. तर तुम्ही जर कॉटन गुरु परिवारमध्ये जोडला तर तुम्हाला तिकडे प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी पण मिळणार आहे आणि ऑनलाईन प्रशिक्षण पण मिळणार आहे. राईट, अशी आहे अमृतरावजी देशमुख. तर आपण त्यांचं स्वागत करूया. अमृतरावजी खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. आता तुम्ही ऐकला, तुम्ही खूप अगोदरच लॉग इन झाला होता, मला खूप आवडलं कडम है ना. नाव एक तर नाव मध्येच जादू आहे, कडमचा एक इतिहास आहे आणि कडम मध्ये ते पण महिला शेतकरी उत्पादक आणि ते पण 2000 मेंबर त्यांचे ऑलरेडी झालेले आहेत. नियोजनबद्ध काम सोयाबीन मध्ये करत आहे, कापसामध्ये करण्याची खूप इच्छा आहे त्यांना की पुढे जाऊन त्यांनी कापसाचं मोठा काम करावा आणि गाठी पण बनवावी आणि स्वतःचे बियाणे पण बनवावे. तर तुमचं काय यांना मार्गदर्शन आहे कापसाची शेतीमध्ये आणि सोयाबीनच्या शेतीमध्ये काय काय लक्ष दिलं पाहिजे आपण? तसं जर पाहिलं तर भारतात कळम या गावाची ओळख आहे, कारण कापसाची जी काही सुरुवात झालेली आहे हे कळम पासूनच झाली. बरोबर. हा हॅलो. हा बोला ना. हा, कापसाची पण सुरुवात कळम पासूनच झालेली आहे म्हणतो, तिथूनच त्याच्या हे झाला म्हणजे उगम झालेला आहे.
आणि जसं की सर्वात जर महत्वाचं असलं आता जे सोयाबीन आणि कापूस हे पीक फार महत्वाचे आता शेतकऱ्याला तरी आहेत समजा. आणि दुसरी गोष्ट आहे की हे जे दोन पीक नगदी आपण समजल्या कापसाचं पण आणि सोयाबीनचं पीक नगदी म्हणतो आपण बरोबर. परंतु या दोन तीन वर्षात या दोन्ही पिकावर म्हणजे शास्त्रज्ञ म्हणतो आपण नंतर जे पाहिजे ते कृषी विभाग म्हणतो याचं पद्धतशीर लक्ष नसल्यामुळं काय काय भागात काही काही सांगतो ना आपल्याला दिसूनही नाही म्हणजे सोयाबीन कापण्याची पण पाळी आली नाही म्हणजे पूर्णता गेलं. कापूस सध्या बोंड सडीन जात आहे त्याला बोंडाळी म्हणले जात आहे आणि हे फार मोठे संकट आहे आता या दोन्ही पिकामध्ये. आता सोयाबीन दे स्टेम्पला आहे चक्री भोंग आहे आणि खोडकीड आहे या तिन्ही समजा जे औषध समजा पीक आहे याच्यात म्हणजे रोग आहे तर याच्यावर आतापर्यंत औषधच नाही समजा. म्हणून यांनी समजा योग्य वेळोवेळी समजा जर कॉटन गुरु अमृत पॅटर्नचं जर मार्गदर्शन जर घेतलं समजा तर आपण या दोन्ही पिकावर काहीतरी सोल्युशन काढू शकतो. समजा तसं आपण एखादा वेबिनार घेतलं किंवा आम्हाला जर बोलवलं समजा की कुठं कुठं कोण्या कोण्या पिरियड म्हणजे कोणते कोणते रोग येणार आता 15 ते 16 ते 18 20 22 दिवसाच्या आज समजा स्टेम्पला येते म्हणजे ते कसं होते की जे त्याला ओळखायचं कसं की ते जे असते बुडाचे जे पानं आहेत ते मूळ समजा सुरुवातीला ते पान निघतात म्हणजे त्यावेळेस उगवते आणि त्यावेळेस ते पान त्या पाकळ्याचं कन्वर्शन होऊन ते पानात रूपांतर होते पानं येतात त्याला आणि त्या पानात स्टेम्पला काय करते की त्या पानाच्या जे देठामध्ये त्याचं ते समजा पगडी येते अंड घालते आणि ते डायरेक्ट आळी निघून त्या मधा खोडामध्ये शिरते. एकदा खोडात गेले की तिला औषधच नाही आणि मग काय होते की हे आळी वर त्याचा जे गाभा असते गर्भ असते मधातला त्या गाभाना अशी खात खात त्याचा गर वर खात जाते आणि नंतर 45-50 दिवसाला फुलाच्या अवस्थेमध्ये थोडस्या दुसरा रोग एक चक्री भोंगा म्हणतो आपण त्याला तर ते काय होते की त्याची जी कीड आहे समजा मादी आहे ते त्याला असं पूर्ण राऊंड मारते काप मारते करवताना कापल्यासारखं आणि त्याचे पण सेंडे वाळलेत वाळतेत तर त्यावेळेस म्हणायचं की आपला एक चक्री भोंगा आलेला आहे आणि त्याच्यात ते अंडे टाकल्यामुळे काय होते की पिवळे आळी फार ते वरून वरून खाली खाली जाते ते आणि बुडातली जे पानं पाहतो आपण दोन पानं ती नाही त्याचं ते एक वाळते करपलं तर त्यावेळेस म्हणायचं की आपल्या शेतात खूप मोठ्या प्रमाणात त्या स्टेम फ्लायचे अंडे खूप मोठ्या प्रमाणात घातले आणि मग हे स्टेम्पला काय करते खालून वरती शेंड्याकडे घर खात जाते आणि चक्री भोंगाची जी आळी असते पिवळी असते ती खूप चपळ असते ती खूप खाते जोरात आणि ते वरून खाली येते आणि त्याचा दोन्ही मिळून त्याचं घर जे असते समजा पूर्णतः 100% खाऊन घेते आणि नंतर खाल्ल्यानंतर मग ते शेंगा पोचट भरतात भरत नाही का आणि नंतर मग तिसऱ्या स्टेज मध्ये ज्यावेळेस फुल ज्यावेळेस सुरुवातीला अर्ध्या शिरद्या ज्यावेळेस शेंगा परिपक्व व्हायचे अशा वेळेस ते करपा येते सुरुवातीला टाळले टाळले असे लक्षात येते आपल्याला पिकट पिकट दिसत आणि नंतर ह्या तीन रोगामुळे उत्पन्न सोयाबीनचं खूपच मोठं प्रमाणात घटलेलं आहे आणि म्हणून आपल्या जर संगतीला जर त्याने वारंवार जर विचारत राहिले तर आपण नक्कीच त्याच्यात त्यांना औषधं सांगू आणि पुढचे काय काय पर्याय करायचे असतात ते पण आपण त्यांना सांगू. कापसाचे बी जसं 60-65 दिवसाला आपण जे बोंडसड येत आहे समजा याच्यात याच्यात बी तुम्ही जर आम्हाला जर बोलवलं समजा तर आम्ही नक्की तुमच्या शेतावर येऊ तुम्हाला बोंड कसे खराब व्हायचे त्याचं पण दाखवू पूर्ण कृषी विभाग केव्हीके पण आपण त्यांना बोलू त्यातले जिल्हा परिषद मेंबर असतील त्यांना पण आपण त्या शेतावर बोलू आणि या वर्षी तर आम्हाला कॉटन गुरु आणि अमृत पॅटर्न आम्हाला दोघांना बी समजा की येत्या 60-65 दिवसापासून खूप असं मोठ्या साऱ्यात म्हणजे वेबिनार घेऊन प्रत्येक शेतात थेट समजा नेऊन त्याचं समजा टीव्ही असेल त्याचं शेतकरी अधिकारी असतील प्रत्येक कृषीचे काही काही तज्ज्ञ मंडळी असेल तर त्यांना आम्हाला आपल्याला यावर्षी आम्हाला पण त्या पद्धतीत असं रोग दाखवायचे आता शेतकरी आणि सर्व शेतकऱ्याला जागृत करण्याचं आम्ही काम हाती घेतलेलं आहे आणि नक्कीच यावर्षी आमचं जे काय आता मान्य तर केलं 90% तर मान्य केलं की त्यांना बोंड सड पहिल्यांदा तर बोंडाळी म्हणत होते आणि यावर्षी आम्ही 100% त्यांना मान्य करायला भाग पाडू समजा. खूप मेहनत झाली आहे त्याच्या मागे खूप खूप शेतामध्ये आम्ही फिरलो आहोत किती व्हिडिओ घेतले आहे किती लोकांना बोलवून दाखवले आहे आणि शेतकरी असो की केव्हीके वाले असो की कोणतेही मोठे रिसर्च सायंटिस्ट असो शेतामध्ये आल्या शेतावर आल्यानंतर कोणी नकारलेलं नाही बरोबर हा की इथे हे बोंड सड आहे
आपण यावर्षी आपण सोयाबीनच पण यावर्षी करणार आहे. कोणी शेतकऱ्याचं सोयाबीन खोड कीड स्टॅम्पलाय चक्री भोंगानं करप्यानं गेलं नाही पाहिजे. आम्ही त्याच्यावर आम्ही खूप उठाव करणार आहोत यावर्षी. बरं, मागच्या वर्षी पण खूप नुकसान झालं सोयाबीन मध्ये, जास्त झाला. बरोबर. आपले काय प्रश्न आहे का सरला ते, किंवा कोणीही जर डायरेक्टर करत असेल, किंवा अश्विन भाऊ उत्पन्न कसं वाढू शकतो, खर्च कसं कमी करू शकतो आपण, है ना? इथे एक खूप एक्सपर्ट तुम्ही म्हणू शकता, एक स्पेशल फार्मर आहे आपल्या मध्ये, आणि ते विदर्भचे आहे. इकडची माती कसली आहे, वातावरण कसलं आहे, पाणी कसलं आहे, सर्व माहिती आहे यांना. सरला ते हॅलो. हा सरला ते, तर आपल्याला काय करायचं आहे की यावर्षी आपण पाहतो की आपल्याला जसं पाहिजे त्या पद्धतीने शेतकरी सहकार्य करत नाही, आणि म्हणून आता यावर्षी आता तुमच्या या एवढा मोठा तुमचं हे काय येणार आता पण चालू आहे, आणि खूप सारे महिला पण जुटलेल्या आहेत. परंतु आता यावेळेस आपल्याला पाहतो की महिला खूप सक्षम आहेत, समजा प्रत्येक जागी, समजा शेतामध्ये पण, शेता राजकारणात पण खूप सक्षम आहेत, आणि गट पण महिलाच्याच भरोशावर आता, आणि पुरुषाला तर बँका पण कर्ज देईन झाले, सर्व महिलाला द्याले, आणि महिला पण असा पद्धतशीर काटेकोरपणानं पण भरते. आणि म्हणूनच आता यावर्षी आम्ही जास्तीत जास्त महिलाला सहभाग करून, आणि नंतर आपण त्या शेतामध्ये आणि असं भाग पाडू आम्ही, समजा यावर्षी की भोणसळ आहे, चक्री भोंगा आहे, कोडकिळा आहे, पिक प्रत्येक रोगावर. आता तुम्हाला अजून काय अडचण येते तर सांगा. अमृतरावजीकडे तर खजिना आहे, ज्ञानाचा शेती विषयक तुम्हाला जे पण काय विचारायचं असेल. पण तुमची रेंज तुकडे पाऊस सुरू झालेला आहे आणि रेंज थोडी कमी आहे असं मेसेज आला आहे मला. पण कोणी रेंज मध्ये असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता की अजून काय तुम्हाला अडचणी आहे शेतीमध्ये. अश्विन भाऊ आहे का रेंज मध्ये? हाँ राजेंद्र. राजेंद्र पिनाकिंजी जुड़े हैं क्या? हेलो राजेंद्र भाऊ. हाँ सर. हाँ, माझं काय म्हणणं आहे की ज्या वेळेस आता आपण जे कार्यक्रम घेतो की नाही सर्व, तर त्यांना आता सूचित करत जा की बाबा पहिलेच तुम्ही रेंज मध्ये या, कुठे रेंज मिळते का, त्यांना एक थोडस 5 मिनिटांनी अधोगत ट्रेनिंग द्या त्यांना. कारण काय आहे की हा कॉटन गुरुचा कार्यक्रम साधारण नाही, हे सर्व वर्षानुवर्ष या युट्यूबवर राहणारा कार्यक्रम आहे, आणि ते त्याचं जर बोलणं ऐकलं तर ते त्याच्यासाठी आमच्यासाठी खूप चांगला महत्वाचा विषय आहे. बरं, हे कितीतरी हजारो लोकांना आम्ही दिसू त्याच्यावर. बरोबर. बरोबर आहे. जसं अमृताजी म्हणत आहे की कुठे रेंज आहे त्या जागेवर आपण पोहोचलं पाहिजे, कारण की माहिती आपल्यासाठी उपयोगी नाही, खूपच उपयोगी आहे. बरोबर आहे ना. सल्ला तुम्हाला ऐकू येते का आता? तुमचं माईक ऑन करा बघा, डाव्या बाजूला लाल बटन आहे खाली दाबा. लाल बटन आहे फोनचा, अनम्यूट आहात, आपण बोलू शकता. अनम्यूट नाही झाले अजून. हा, ते त्याला ट्रेनिंग द्यायची थोडीशी 5 मिनिटाला. कसं नवीन कार्यक्रम असतात ना आपल्याला, तर ते यथा असं असते, ते तसं असते, असं बोलावं लागते, तसं बोलावं लागते, कव्हरेज असा 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 पाहिजे. सरला ते डाव्या बाजूला खालचा बटन दाबा बघा, लाल बटन दिसत आहे तुमच्या फोन मध्ये. तुम्हाला अगोदर क्लिक करा त्याला म्हणा, आणि नंतर मग ते त्याच्यावर येते. आता बोलू शकते सरला ते. हॅलो सर. हा बोला. चांगली माहिती मिळाली ना सर, आणखी आम्ही फोन वगैरे करून तसं काम पडलं का आम्ही फोन करून विचारू सर. नक्की विचारा, पण आज हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे. हो सर, आम्ही वेळ तुमच्यासाठी देत आहोत. तुम्ही फोन केला तर 10 काम आमच्या हाती असू शकते त्यावेळी. हो सर. दुसरा वेबिनार असू शकते. हा विशिष्ट तुमच्यासाठी ठेवलेला 1.5 तास आहे ते, आणि तुमचे शेतकरी ऐकतील हे युट्यूब चॅनलवर जेव्हा अपलोड होणार आहे तेव्हा. तुमचे जे 2000 शेतकरी जे सभासद आहे, तुमचे शेअर होल्डर आहे, त्यांच्यासाठी पण एक मार्गदर्शन आहे.
हा आणि तुम्ही सर्व भारतभर दिसणार ना मॅडम? हो भारत, तुम्हाला भारत बघणार आहे, उद्योग बघणार आहे, हो ना, खरेदीदार पण बघणार आहे. हो आणि कोवा ना कोवा काय स्कीम येईल काय सांगता जमत नाही ना. हा ना, एफपीओ ला समोरून कोण कोण प्लॅटफॉर्म देते ताई? एफपीओ ला समोरून कोण बोलवते ना असा मोठ्या कार्यक्रम? हा हा असं आहे ना, बरोबर. आता तुम्हाला खर्च किती होत आहे सोयाबीन मध्ये? एकरी किती खर्च होत आहे आणि कापसामध्ये किती खर्च होत आहे? सोयाबीन मध्ये होते ना सर आता 10,000 रुपये होईल सर, कारण का आता 3500 रुपये ते 3800 रुपये बियाणच झालं, खत, फवारणी, 14,000 रुपये होते. हो हो, 10,000 पर्यंत तरी होते सर, कापणी पर्यंत 14,000 जाते. मळयंत्र आहे, कापण्याचे गुत्त आहे, कसं बऱ्याचशा गोष्टी आहेत ना. मजुरी पण लागते ना, मजुरी लागते सर. हे आहे. आणि कापसामध्ये काय लागते एकरी? कापसामध्ये भरपूर खर्च लागतो सर, बियाणं लागतात, खत लागतात, डवरण, निंदण, फवारणी. किती खर्च होऊन जाते एकरी? एकरी किती खर्च होऊन जाते सरासरी? कापसामध्ये होते सर 10-15 हजार रुपये होते शेवटपर्यंत, वेचणी पर्यंत 18-20 हजाराच्या वर जाते. मजुरी खूप महाग आहे ना तुमचे, वेचणीच्या वेळी मजूर मिळत नाही ना. तासाच्या हिशोबाने पैसे घेतात ते. काय भाव असतात ताई? 150 रुपये मन, 20 किलो सर 150 रुपये. आता या काळात काय माहित, 10 रुपये किलो पडायला ना. हो 1,000 रुपये क्विंटल, 10 क्विंटल झालं तर 10,000 तर मजुरीच जाते कापूस वेचण्याची. बाकी तुमचं खत आहे, फवारण्या, आता बाकीचं उदीम आहे, खूप गोष्टी साऱ्या असतात ना, खूप साऱ्या गोष्टी. हेच आपण करून घेतो ताई की तुम्हाला हिशेब करायला लावतो की एकरी खर्च किती बसत आहे, कारण की तुम्हाला खर्चाचा अंदाज जर खरा नसेल ना तर तुम्हाला असं वाटेल की पैसे मिळत आहे पण तुमच्या बँकेमध्ये दिसणार नाही पैसे. नाही तसंच होत आहे सर, शेतकऱ्यांचं तसंच होत आहे सर. बरोबर आहे ना, पण आपण नियोजन जर केला आणि बजेट बनवला आणि बजेट प्रमाणे आपण काम पण केलं, शेती पण केली ना, तर तुम्हाला जे 2 पैसे मिळणार ना ते तुम्हाला दिसणार पण, आणि तुमचं जे जे स्वप्न तुम्ही शेतीमध्ये बघितले आहे ताई ते तुमचं पूर्ण करण्यामध्ये ते मदत रूप होणार. तुम्हाला घर बनवायचं असेल, मुलांना चांगलं शाळेमध्ये पाठवायचं असेल, एक ट्रॅक्टर घ्यायचा असेल, स्वतःसाठी काय खरेदी करायची असेल, पैसे आणायचे कुठून? बाकीचे सुद्धा आहे सर, नोकरी करणारे सुद्धा आपल्या शेतीतूनच जगल्यासारखे जगते ना आपल्या शेती. आणि नोकरी करण्यावाला असं म्हणू शकतो का की मी नोकरीमधून पण कमवत आहे आणि मी शेअर बाजार मध्ये सट्टा पण करत आहे तिकडे पण पैसे कमवत आहे? ते हेच विचारणार ना, नोकरीमधून किती मिळते मला, तेच माझी आवक आहे. तर आपल्याला पण एक विचार केला पाहिजे, शेतामधून काय मिळत आहे तेच माझी आवक आहे. दुसरे तुम्ही जे पण केलं ना ते बोनस असायला पाहिजे तुमच्यासाठी. तुमच्या घराचा खर्च शेतीमधून निघालाच पाहिजे, है ना. हेच आहे आत्मनिर्भर कृषी, हेच आहे आमचा विषय आणि